नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आज सांगलीमध्ये विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील, काँग्रेसच्या बंडखोर नेत्या उमेदवार जयश्रीताई मदन पाटील यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत होत असताना काही अज्ञातांनी फेक व्हिडिओ टाकून जयश्रीताईंना काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटलांना निवडून देण्याचं आवाहन केल्याचं मागचा व्हिडिओ व्हायरल करून मध्ये मतदारांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ टाकून संभ्रम निर्माण केला. यामुळे उमेदवार जयश्रीताई मदन पाटील यांच्याकडून गजानन साळुंखे यांच्यामार्फत निवडणूक आयोग आणि सांगली जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तक्रार करण्यात आलेली असून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट. नमस्कार, मी जयश्री मदन पाटील बोलते. मी मागच्या 2019 निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिला होता. तो व्हिडिओ पृथ्वीराज पाटील व त्यांचे कार्यकर्ते व्हायरल करत आहेत. राजकारणातील अत्यंत खालच्या पातळीचे कृत्य त्यांच्याकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यांनी त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकांनी कोणत्याही परिस्थितीत अशा कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नये. मी तुमच्या आशीर्वादाने ही निवडणूक जिंकणार आहे